धमके की चोट पे, भरोसा काले कोर्ट पे, भरोसा काले कोर्ट पे, धमके की चोट पे, भरोसा काले कोर्ट पे, भरोसा काले कोर्ट पे। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, जय हो जय हो। विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, जय हो जय हो। भारत महान बाबा, जय हो जय हो। यष्टि कर्म चरण राज्य शासन विलीनीकरण, शास्त्रात विलीनीकरण। मंदिर देत नाही, त्याच्याशिवाय राहत नाही, त्याच्याशिवाय राहत नाही। कोण मंदिर देत नाही, त्याच्याशिवाय राहत नाही, त्याच्याशिवाय राहत नाही। परत एकदा सांगतो, सर्वांनी हात वर घ्या विलीनीकरणासाठी, दोन्हीच्या दोन्ही आवली जोश जोश दाखवा। एसटी कर्मचाऱ्यांचं राज्य शासन विलीनीकरण, एसटी कर्मचाऱ्यांचं राज्य शासन विलीनीकरण। मी सच्चिदानंद पुरी, वाहन घर मागा, उस्मानाबाद डिव्हिजन। मित्रांनो, माझ्यासह नमस्ते, मी वंदना स्वप्नील ठवडे, गडचिरोली डिव्हिजन अहेरी आगार। मी आजपासून अन्य त्या उपोषणाला बसलेले आहे। आजपासून आम्ही आता त्या आंदोलनाला सुरुवात केला आहोत, कारण आमच्या मागील जे सहकारी पत्र किती असते डॉक्टर झाल्यामुळे आम्ही त्यांची जागा घेत आहोत। मी शरद काटे, मंगळवेड आगार, सोलापूर विभाग। मित्रांनो, माझ्यासह अहेरी आगार आपल्याला शिवाजीनगर पुण्यामध्ये बसून आणतरी जरा कष्ट दिले होते, पण 1600 किलोमीटर हे आपल्या महाराष्ट्राचं तिकडचं टोक, 1600 किलोमीटर अंतर। वंदना ढवळे सासू सासरे सोडून विलीनीकरणासाठी, सर्वांच्या दुखाट्यातील कर्मचाऱ्यांच्या हितासाठी या आझाद मैदानावर आज अन्नत्याग सत्याग्रहाला बसलेला आहे। त्यांच्या साथी याचा हात वर करून सुरू झाला। अक्कलकोट आगारातून इंग्रज साहेब आहेत, त्यांचंही स्वागत जोरदार। त्यामुळे काटे साहेब मंगळवेढा आगारातून आहेत, सोलापूर, त्यांचंही जोरदार स्वागत। संजय इंद्रे दारवा आगार यवतमाळ विभाग, तुमचं नाव राहिले? मी सच्चिदानंद पुरी। मी सच्चिदानंद पुरी 250 आगारातील एसटी कर्मचाऱ्यांना विनम्र आवाहन करत आहे। गेल्या 4.5 महिन्यापासून आपला हा लढा अविरत चालू आहे आणि राहणारही आहे। तत्पूर्वी या लढ्यासाठी
आपल्या न्याय हक्कासाठी आणि मागणीसाठी 107 बांधवांनी शहादत दिलेली आहे. या शहादत दिलेल्यांच्या बांधवांच्या प्रत्यर्थ 3 मार्च 2022 रोजी सतीश गोळेगावेसह 4 कर्मचाऱ्यांनी अन्नत्याग सत्याग्रह केला, परंतु निष्ठूर सरकारनं त्यांच्याकडे साधं डोंकूनही पाहिलं नाही. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेतली नाही, त्याची मध्ये एक कुठेतरी कमी होती असं वाटतंय मला. कारण की माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नावानं आपण निवेदन द्यायला पाहिजे होतं, त्यांनी आज निवेदन तयार केलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या नावानं, परिवहन मंत्री साहेब, मुख्य सचिव यांच्या आणि आयुक्त मनपा यांच्या नावाने मी आता निवेदन प्रोसेस आहे ती लिगल होणार आहे. शासन दरबारी आपला यावंच लागणार आहे. त्यामुळं मी लिगली नोटीस आज माननीय मुख्यमंत्री कार्यालयासह जेवढे आपल्या या खात्याशी निगडीत मंत्री लोक आहेत, जेवढे सचिव लोक आहेत, त्यांना अर्ज देणार आहे. मित्रांनो, तत्पूर्वी जो तुम्ही गेल्या 4.5 महिन्यापासून त्याग केलेला आहे, 25 वर्षापासून गुलामगिरीमध्ये ढकललेला आहात, या सर्व गोष्टींना आपण आता पायाखाली तुडवायची वेळ आलेली आहे. मित्रांनो, त्या धर्तीवर काम आपल्या 12 दिवस उपोषण करते, त्यांची प्रकृती अस्वास्थ्य अचानक बिघडल्यामुळे त्यांना दवाखान्यात भरती करावं लागलं. मला आपल्या या सत्याग्रहापेक्षा त्यांचा जीव महत्वाचा वाटला मित्रांनो. कारण की एकदा माणूस माती आड गेला पुन्हा येतो का? सरकारनं माझे 107 बांधव आज आणून द्यावे, मी आज माघार घेतो, मी निकालातो. त्यामुळं माझा एक महत्वपूर्ण संदेश आहे 250 आकारातील एसटी कर्मचाऱ्यांना. मित्रांनो, कम्युनिटी पाहिजे, संयम पाहिजे आणि आत्मविश्वास पाहिजे, तो तुमच्या ठासून भरलेला आहे हा मेरा विश्वास. आपल्याला विलिनीकरण महत्वाचं नाही, आपल्याला महत्वाचं आहे जीव. सच्चिदानंद कोणी मेला विलिनीकरण भेटलं काय करायचंय? माझ्यातला एखादा बांधव दचकाला, 107 बांधव गेले, विलिनीकरण भेटून काय उपयोग आहे? त्यांच्याला घटकेला भेटणार नाही का? जीवन राहायचं, विलिनीकरण घ्यायचं, डंके की चोचवत टिचून घ्यायचं. त्यामुळं महाराष्ट्रातील 250 डेपोतील दुकानातील एसटी कर्मचाऱ्यांना हा सच्चिदानंद पुरे आपला सेवक आवाहन करतोय. मित्रांनो, कुणीही गलत पाऊल उचलू नका, आत्महत्येसारखा प्रयत्न करू नका. तुमच्या मागे तुमची पत्नी आहे, आई वडील आहेत, मुलं बाळ आहेत आणि माझे सर्व एसटी कर्मचारी बंधू आणि भगिनी सुद्धा आहे. मित्रांनो, परत एकदा सांगतो, गेलाला जीव परत येत नाही. सर्वांनी आपला जीव वाचवायचे आणि विलिनीकरणाची तूप लावलेली शिदोरी पोळी खायची आहे दम काटून. त्यामुळं मी महाराष्ट्रातील 250 डेपोतील कर्मचाऱ्यांना आवाहन करतो, 1 नोव्हेंबर 2021 रोजी माझ्या एक थोड्या कमी विचारामुळं माझ्या कुणी गलत पाऊल उचललं गेलं, परंतु तुम्हा सर्वांचा आशीर्वाद, तुम्हा सर्वांची प्रेरणा, तुम्हा सर्वांची माया माझ्या पाठीमागे होती, म्हणून मी त्या विलिनीकरणाच्या झाडावर सही सलामत झाल्या. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एकच आहे, त्या विलिनीकरण झाडावर चालल्यानंतर आपल्या स्त्री कर्मचाऱ्यांचं रक्त शोषण करणारे ढास मच्छर देखणं दिसले. त्याच्यामध्ये आधार गाजवणारे पांढर पोशे दिसले. अशा पांढर पोशा डोंकावळ्या पुढाऱ्यांना, बगड्यांना, चेले चपाट्यांना, ढेकणांना, मच्छरांना मी ते विलिनीकरणाचं झाड हरवून खाली कटारीमध्ये पाडलं आणि सुरुवात केली. कशाला? विलिनीकरणाला. सगळं संघटना विरहित हा लढा आपला त्या दिवसापासून चालू झालेला आहे. यामध्ये कुठल्याही एका व्यक्तीचं योगदान नाही, कुठल्याही एका लेपाचं योगदान नाही. बरं बरं म्हणते मी हा लढा चालू केला आणि विलिनीकरणाचा लढा चालू केला. मधला मार्ग कशाला बघतो रे? फुकटीच्या. Bye.
शिट्टी सर्व बांधण्यासाठी दिलेली आहे, पण काय काय लोक ते आडवी शिट्टी वाजवायला लागलेत आणि विलिनीकरणाला खोड घालायला लागलेत. असल्या आडव्या शिट्टी वाजवणाऱ्या सांगतो सर्व शिट्टी वाजवा. आणि शिट्टी असणार परत एकदा सांगतो मित्रांनो, या झाड्यावर गेल्यानंतर मला खाली ढकलण्याचा फाशी देण्याचा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला, मला खाली ढकलीत होते हे जसं, परंतु माझ्या मागे सगळे 92,000 एसटी कर्मचारी होते. त्याच्याहून एक एक दोन कावळा, एक एक पांढरा पकडा, वचणं ढेकणं मच्छर त्या नालीमध्ये एका बॅगमध्ये टाकून नालीमध्ये टाकून त्यावेळेस सगळ्या संघटना विरहित पुढारी विरहित माझ्या 92,000 एसटी कर्मचाऱ्यांना हा काळा चालू केला आहे. त्यामुळं चपाट्यानं म्हणायचं नाही, हा लढा मी चालू केलाय आणि आता मध्यम मार्ग काढला पाहिजे. मला एसटी कर्मचाऱ्यांचं दुःख भगवत नाही. अरे फट मी पणा जिथं आला त्यावेळेस तुमचं आधीपतन व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे मी पणा कुणी आणायचं नाही. हा लढा कुणी एकट्यानं चालू केला नाही. कुठलाही एकटे पण आहे 250,000 92,000 एसटी कर्मचारी दुखाटे दिले. एसटी कर्मचाऱ्याने प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनामध्ये हा विचार पेटलेला आहे. मशाल ही त्यांनी पेटलेली आहे. कामगार एकजुटीचा एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण पाहिजे. एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण पाहिजे. मित्रांनो हा लढा परत एकदा सांगतो, हा लढा कुठल्या पुढेराचा नाही, कुठल्या संघटनेचा नाही. हा लढा आहे दुपाटातील प्रत्येक कर्मचाऱ्याचा. आज त्याचं नेतृत्व करत आहेत बरेच आले बघे. आपल्याला पोरगण पळून गेले मित्रांनो. पुढारे आले, संघटना पुढारे आले, नेते आले, आमदार खासदार आले, परंतु तुमच्या पाशी कुणीही बरबक्कम थांबलं नाही विचारांना. आणि एकच रत्न ते एकच त्यावेळेस या अनाथ लेकरांना मायेची उपिनी जयश्री भाई पाटील गाडवे यांनी जय श्री तुम्हे पडो. श्रीताई पाटील मॅडम तुम्हे पडो. जिसका कोई नाही होता उसका साक्षात खुदा. आज क्रिस्टल टावर म्हणून आपल्या आझाद मैदानावर येऊन एसटी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व फक्त आणि फक्त माननीय ऍडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते साहेब आणि माननीय ऍडव्होकेट डॉक्टर जय श्रीताई पाटील मॅडम यांनी घेतलं. संघटना पुढारी चेले चपाटे आणि एसटी महामंडळाला बुडू पाहत असणारे प्रत्येक पुढारी आणि मंत्री यांचा डाव हाणून पाडण्याचं या सदावर्ते कुटुंबियांनी महान कार्य केलं. मित्रांनो मी सच्चिदानंद पुरी, तुम्ही मला शब्द दिलता महाराज. विलिनीकरणासाठी आपण झगडू, तुम्ही जिवंत राहणं गरजेचं आहे. खाली या, तुमच्या शब्दाला मान दिलेला आहे. मी परत एकदा पाऊल उचलतोय अन्न त्या उपोषणाचं सत्याग्रहाचं. आता जेव्हापर्यंत अन्न माझ्या कर्मचाऱ्याचा एसटीचं राज्य शासनात विलिनीकरण होत नाही, हा सच्चिदानंद पुरी अन्नाचा एक कणही ग्रहण करणार नाही अशी मी शपथ घेतो. त्यामुळे मित्रांनो मला ना जेवण पाहिजे ना पाणी. जास्तीत जास्त कर्मचारी जितके आझाद मैदानावर येतील, जसं कासवाच्या पिल्लाला कासवाची आई पाजू शकत नाही, फक्त डोळ्यात डोळे घालून बघितल्यानंतर त्याचं पोट भरतं, त्याच पद्धतीनं मायबाप माझ्या बांधवांनो तुम्ही यायचं, फक्त माझ्या डोळ्यात डोळे घाला, मी समजेन माझं दिवसभराचं जेवण झालं. आपल्याला विलिनीकरण जर पाहिजे असेल, लवकर पाहिजे असाल, तर आज आजाद आम तुम्हाला अशा आपण पशु बोलावे कोणावर आहे. अरे ये ना, अरे ये लेकरा, तुला विकत मायेशीर व्हायला लागला. त्यामुळे सच्चिदानंदपुरी सर्वांना विनंती करतोय, चलो आझाद मैदान, चलो आझाद मैदान, चलो आझाद मैदान. विलिनीकरणाचा जय हो, विलिनीकरणाचा जय हो, विलिनीकरणाचा जय हो. धन्यवाद. आमदार एकजुटीचा जय हो, जय हो. आमदार एकजुटीचा.
देवानीचा इशारा विनंती पूर्वक नम्र आवाहन मी सच्चिदानंद पुरी आपला सेवक मना चपरासी मना आपल्या शेतात काम करणारा गडी मना हे लेकरू हा भाऊ एका भावाचा भाऊ एका बहिणीचा भाऊ तुम्हाला आझाद मैदानावर कूच करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी आवाहन करत आहे. चलो आझाद मैदान मुंबई, चलो आझाद मैदान मुंबई. माझं व्यासपीठावरचं आजचं शेवटचं भाषण, कारण मी एवढं बोलू शकणार नाही आता इथून पुढं, तरी पण 4-5 दिवस माझी एनर्जी अशीच राहणार आहे. तुम्ही समजू नका म्हणून 4-5 दिवस मी बाईट घेणार. सगळ्या येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक डेपोची बाईट मी माझ्या सोशल मीडिया युट्यूब चॅनल ला प्रसारित करणार. त्यामुळं महाराष्ट्रातील दुपाटातील 92,000 एसटी कर्मचाऱ्यांना सच्चिदानंद पुरी युट्यूब चॅनल आपल्या हक्काचं, शिक्षणच्या एसटीकऱ्यांचा हक्काचं व्यासपीठ तुम्ही सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय, शेअर करायचंय आणि एसटी कर्मचाऱ्यांचा व्यथा तमाम महाराष्ट्रातील 12 जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर.